श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर। सध्या आम्ही धाराशिव इथे मारुती सुजुकी शोरूम तुम्हाला इथे दिसत असेल। या ठिकाणी आम्ही कशाबद्दल आलेलो आहोत, का आलेलो आहोत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत। सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी, स्वामींच्या कृपेने इथे आमच्या ताईंनी आता एक फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे, तीच तुम्हाला दाखवतोय। आता या शोरूम मध्ये आम्ही इथे नुकतीच ती बुक केलेली आहे दिवाळी निमित्त पाडव्या निमित्त, आणि आज ती आम्ही घरी घेऊन जाणार आहोत। ती गाडी कशी आहे, कशाबद्दल आहे, किती सीटर आहे, काय उत्सुकता तुम्हाला असेल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ सगळ्या दाखवणार आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील हे आदी आहेत, हे पप्पा आहेत, हे भाऊ आहेत, या ताई आहेत, आणि मी त्यानंतर आधी शूटिंग करतोय। या सर्वांचं क्लिप फुटेज तुम्हाला भेटणार आहे। आपण शोरूम मध्ये जाऊयात, गाडी बघूयात, त्याच पूर्ण तुम्हाला माहिती मी दाखवणार आहे। तर बघा, आता आम्ही शोरूम मध्ये आलेलो आहोत। ही गाडी आमची तुम्हाला दिसत असेल ही गाडी, या ठिकाणी आता ही गाडी कुठली एक आहे आपण बघूयात। तर बघा, ही गाडी तुम्हाला दिसत असेल, तर बघा ही गाडी पूर्ण आधी पूर्ण व्ह्यू दाखव, सगळं व्यवस्थित पूर्ण मागून पुढून दाखव। ही गाडी घेतलेली बिग अचीवमेंट, ताईंनी आमच्या गाडी घेतलेली दिवाळी निमित्त, अभिनंदन ताई। त्याचप्रमाणे ही गाडी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसत असेल कसं आहे काय। फोर व्हीलर गाडी आहे, नेक्सा कंपनी फोर व्हीलर गाडी, फ्रॉंक्स सीएनजी डेल्टा। पूर्ण व्ह्यू तुम्ही बघत असताल, गाडी अत्यंत उत्कृष्ट, कलर देखील खूप छान आहे, आणि तीन मागे पुढे एक चार फाईव्ह सीटर गाडी, सर्व साऊंड सिस्टम वगैरे इनबिल्ट। असे आता ताई पूजा करतील। तर असा हे फ्रंट व्ह्यू असा आहे, खूप छान। ताई थोडे आता पूजा करतील, त्यानंतर तुम्हाला मी प्रत्येकाचा अभिप्राय सांगणार आहे। तर आता ताई पूजा करतायत गाडीची, दिवाळी निमित्त ही गाडी आपण घेतलेली आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात एक बिग अचीवमेंट म्हणजे काहीतरी माणसाला एक घर गाडी हवं असतं। वेळेनुसार माणसाच्या गरजा बदलत राहतात, त्यानुसार आपण त्या गोष्टी घेत राहतो। तर तुमचं सहकार्य प्रेम असंच राहू द्या। या साईडला येऊन आधी दाखव, तर बघा ताई पूजा करतायत। ही गाडी सौभाग्याची लाभावी ही स्वामीचरणी प्रार्थना आमची। अशाच एकच्या एक मागो गाड्या उभ्या राहत, एक घेतली दुसरी तिसरी चौथी। तर आता या ठिकाणी मी ताईंना विचारतोय, या इकडे आधी इकडे असं या ताई, गाडी पशीच घ्या, असं गाडी पशीच उभारतो आम्ही, तू या साईडले ना भाऊ, इकडे पप्पा या इकडे। तर आता मी ताईंना विचारतोय, ताईंनी गाडी घेतलेली, आता ताई आणि भाऊ नंतर पप्पा आहेत, प्रत्येकाचे अभिप्राय आपण विचारूयात। सर्वप्रथम ताई अभिनंदन तुम्हाला गाडी घेतल्याबद्दल। धन्यवाद। तर पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटतं, गाडी घेतली भरपूर आता दिवसापासून आपण चर्चा होती, पण आज घेतली, काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय, खूप दिवसाचं स्वप्न आज पूर्ण झालंय। आणि ही गाडी घेतली ते माझ्या आई पप्पांसाठी घेतलेली आहे, आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी हे स्वप्न पूर्ण करू शकले आहे। धन्यवाद ताई। प्रत्येकाचे बघा बिग अचीवमेंट, आपल्याला मोटिवेशन काय भेटतं, आपल्या आई वडिलांसाठी आपण जे करतो ते कुठेतरी आपण, त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्याची कुठेतरी आपण त्याला परतफेड करण्याचा एक प्रयत्न करत असतो जीवनात। त्यांचा आशीर्वाद असल्या अशा गाड्या भरपूर आणि घोड्या उभ्या राहतात। आता भाऊंना विचारतो मी, भाऊचं पण काय अभिप्राय, बाबा गाडी घेतली आपण, काय वाटतं त्यांना? खूप छान वाटतंय, खूप आनंद वाटायला लागला आज। बऱ्याच दिवसाचं आपलं स्वप्न होतं आमचं, आपल्याला गाडी फोर व्हीलर घ्यायची, ते आज प्रत्यक्षात पूर्ण झाले। तर बघा गाडी घेऊन आता सर्व फॅमिली आमची खूपच आनंदी एक्साइटेड आहे की आम्ही फर्स्ट टाइम आता ही गाडी जी घेतलेली आहे त्याच्यात प्रवास देखील करणार आहेत। आता बाबांना विचारतोय मी, काय वाटतं पप्पा? अरे अगदी मी उत्तम, सगळे समाधान लाभलं आज हे करायला पूर्ण। पप्पांची तुम्हाला माहिती देतो, ते एक सर्व्हिसमॅन रिटायर आहेत, तर आता त्यांच्या मुलीने स्वतःच्या पायावर घेतलेली गाडी भाऊनी, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही अगदी आनंद होतोय ना, पूर्ण सगळे खूप म्हणजे एक्साइटेड आहेत, इमोशनल झालेले आहेत ते। त्यांना आता प्रत्येकाच्या आई वडिलांचं तेच स्वप्न असतं की आपल्या मुलाने मुलीने काहीतरी केलं तर ते कुठेतरी त्यांना समाधान भेटत असतं, तेच समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत आहे। आता या गाडीमध्ये आम्ही प्रवास करणार आहोत आणि घरी देखील जाऊन पूजा करणार आहोत। तर अशाच प्रेम आणि व्हिडिओ लाईक करत चला, लाईक करण्यात कंजूसी करू नका फटाफट। तर ही गाडी कशी वाटते तुम्ही पण अभिप्राय कळवा, आणि तुम्ही कुठली दिवाळी तुम्ही पण काही भेटवस्तू घेतलेली आहे का कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू। स्वामी समर्थ। तर आता शोरूम मधून थेट आता आम्ही इथं ब्रेकफास्ट करण्यासाठी इथे आलेलो आहोत हॉटेलमध्ये। या ठिकाणी तुम्ही बघत असाल ऍपल हॉटेल आहे, त्या ठिकाणी ब्रेकफास्ट भाऊनी चहा घेतलेला आहे, इथे आम्ही हलकी बिर्याणी घेतलेली आहे। इथे सर्व आता ब्रेकफास्ट करून आम्ही गाडीत बसून परत घरी जाणार आहोत। बघा आता आम्ही गाडीत बसलेले आहेत, गाडीत प्रवास करतोय, त्या थोड्याच वेळात आम्ही घरी जाणार आहोत। या ठिकाणी ताई हे ड्रायव्हर आहेत,
दादी आहेत, बाबा आहेत, तर गाडीचा मधला व्ह्यू तुम्हाला दाखवतोय. खूप छान आणि अशी प्रशस्त एसी वगैरे. कशी वाटते गाडी आपल्याला कमेंट करा नक्कीच, आणि होपफुली व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल. घरी गेल्यानंतर आणखीन एकदा पूजा करायची आहे. ओके.